वर्षी म्हणतो आपलं? ह्या वर्षी आपण आपलं 19वं वर्ष आहे आणि यावेळेस आपल्या मंडळाने असा विचार निर्णय घेतला की आपण ह्या समाजामध्ये चाललेल्या काही गरीब जनतेमध्ये आणि काही शहरी भागांमध्ये नेमका आम्ही काही फरक जाणून समजून घेतला आणि त्यानंतर आम्ही ठरवलो की ह्यावर्षी आपण वीज वाचवण्याचा संकल्प करून आपण ह्यावर्षी देखावा करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये नेमकं काही शहरी भागांमध्ये विजेचा वापर कसा होतो आणि काही ग्रामीण भागांमध्ये लोड शेडिंग कशी होते हा आम्ही समाजामध्ये आणि ह्या गणेशोत्सव मंडळामध्ये आम्ही लोकांपर्यंत हा संदेश देत आहोत ह्यावेळेस व ह्यावर्षी. तुमची याच्यापूर्वी 12 फुटाची मूर्ती असायची, यावर्षी तुम्ही 2.5 फुटावरती आलेली, काय नेमका उद्देश आहे काय सांगा? लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशाची स्थापना केली त्यावेळेला त्यांनी समाजामध्ये शाडूची मूर्ती ठेवून काही समाजामध्ये मंडळामध्ये त्यांनी एकोप्याची भावना आणि 2.5 फूट मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की काही आपल्या जो काही जास्तीत जास्त खर्च जो काही ढोल ताशांमध्ये आणि डीजेंमध्ये जो काही लोकांचा होत असतो तो वाचवून आम्ही गरिबांमध्ये गरीब मुलांमध्ये त्या उंच फुटाच्या मूर्तीऐवजी उर्वरित जे काही पैसे आहेत रक्कम आहेत ते गोरगरिबांना आपण ह्या 7 दिवसांमध्ये आपण कशी देऊ शकतो आणि कशी मदत करू शकतो शैक्षणिक बाबत किंवा मग आर्थिक किंवा काही त्यांच्या स्वतःकरता त्याकरता आम्ही 2.5 फुटाची मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसने समाजामध्ये आणि नैसर्गिकरित्या त्याचं प्रदूषण पण होत असतं त्यामुळे आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न करता आम्ही शाडूची मूर्ती बनवण्याचा आणि करण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला. गणपती बाप्पा मोरया. आजपासून मी